मी बहुजन समाजातल्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी माझं काम आहे. 18 पगड जात भरून 12 बळीदार लोक एका छताखाली कसे राहू शकतात ह्याच्यासाठी माझी धडपड असते. आणि म्हणून हे सगळं करत असताना महाराष्ट्र पिंजून सुद्धा काढत असताना मी परवा म्हटलं चला विषयाकडला आपण सगळ्यांनी यायला पाहिजे. आता विषयाकडला जायचा माझा हेतू इतका प्रामाणिक होता कारण का ज्या विषयगड किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं 6-7 महिने वेड्यात अडकले होते शिवाजी महाराज पण्याला, तिथून जे बाहेर पडले मग ते बांधर कुटुंब असेल बाजी प्रभू देशपांडे असतील या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं रक्षण केलंच. पण त्याच पाठोपाठ जर कोणी कुठल्या किल्ल्याने जर रक्षण केलं असेल तर तो किल्ला विशाळगड किल्ला आहे. त्या विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, शिवाजी महाराजांचे नातू असतील, त्यांचं जे छत्रपती तिथे झाले त्यांचं वास्तव्य तिथं होतं. आणि जे ज्या पद्धतीने विशाळगड किल्ल्यावर जी दुर्गंधी निर्माण झालेली आहे, जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे, ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आणि प्रामाणिक प्रयत्न काय होता, शिवाजी महाराज कुठल्या धर्माच्या विरोधात होते, स्वतःच्या धर्मावर प्रेम करायचे, ते धर्मांध केव्हाच नव्हते. बघा ते शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या धर्मावर प्रेम करायचे पण ते केव्हाही धर्मांध नव्हते. शिवाजी महाराजांनी जो ज्या किल्ल्यांना शिवाजी महाराजांनी वाचवलं त्या किल्ल्यावर अतिक्रमण कोणाचं आहे, तिथं हिंदूंचं सुद्धा अतिक्रमण आहे. बघा मी काय म्हणतोय, हिंदूंचं सुद्धा अतिक्रमण आहे आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा अतिक्रमण आहे. आता हे अतिक्रमण निघावं कारण ते बेक आहे अतिशय लोक जे आता त्याच्यानंतर निघालं, पण मी पोहोचायच्या अगोदरच सत्कार साहेब तिथं बराच काही प्रकार घडला आणि जेणेकरून तिथं माझं नाव कुठेतरी मी जबाबदार आहे म्हणून अनेक पुढाऱ्यांनी अनेक लोकांनी माझ्याबद्दल शंका व्यक्त केली. अहो मी ज्या घरात माझा जन्म झालाय जे शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन जाणार मी व्यक्ती आहे आणि माझ्यावर असं बोट दाखवत होते की ह्यांच्यामुळे हा सगळ्यात दंगल तिथं झाली, इतकं वाईट वाटलं मला. आज शिवाजी महाराजांचा पुत्र समोर येत सांगितले पुरातत्व खात्याच्या अशा अनेक तिथं गोष्टी आहेत जिथं आपल्याला नवीन काय तिथं करता येत नाही. म्हणून खाली शिवसृष्टी आपण उभा करायला लागलोय. तिथं वॉर म्युझियम असेल की मोठा अनेक शिवाजी महाराजांनी ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांचं सगळं तिथं योगदान तिथं येणं गरजेचं. असं वेगळे आम्ही एक पूर्ण मास्टर प्लॅन करायला सुद्धा आम्ही तो सगळं टाकलेलं आहे. पण ते सगळं करत असताना सरकार किती पैसे देणार, सरकार मोजून पैसे देणार आहे. म्हणून तटकरे साहेब एकदम त्याच्यात खासियत आहे, त्यांची अर्थमंत्री राहून गेलेले त्यांची खासियत आहे. जसं तुमचं इकडं लक्ष आहे तसं तिकडं सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे आहे, जेणेकरून आमची शिवसृष्टी जी शिवसृष्टी तुमची माझी नाही, ही या महाराष्ट्राची शिवसृष्टी आहे, त्या शिवाजी महाराजांची जी विचारांची शिवसृष्टी होणार आहे. आणि ही शिवसृष्टीचं ब्रँडिंग हे नुसतं रायगड नाही किंबहुना महाराष्ट्र नाही किंवा देश नाही तर जगात होणार दुर्गराज रायगड किल्ल्याच्या बरोबर ती जबाबदारी सुद्धा त्यात तुम्ही इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.